कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रशासनाने सलग दुसऱ्या वर्षी आषाढी यात्रा प्रतिकात्मक करण्याचा निर्णय घेतला. भाविक पंढरीत येऊ नयेत म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रशासनाने विठ्ठलापासून भक्तांना दूर ठेवल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रत्येक वर्षी टाळ मृदुंगांच्या गजराने दुमदुमणाऱ्या पंढरी नगरीत आज शांतता दिसून येत आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. शेतकरी खरीप हंगामातील पिकांची लागवड करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. यंदा चांगला पाऊस पडल्याने शेतकरी खुशीत आहे. पिकांची लागवड करण्यात आली आहे, मात्र विठ्ठल दर्शनाला जाता येत नसल्याने भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने भाविकांना वर्षभर ऊर्जा मिळते, मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने प्रशासनाने पायी पालखी सोहळे काढण्यास प्रतिबंध करून एसटीतून पालखी सोहळे आणले आहेत. तर यात्रेत गर्दी होऊ नये म्हणून त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त ठेवला असून भाविक येऊ नयेत म्हणून संचारबंदी लागू केली आहे. पंढरपुरात विठ्ठल मंदिर चंद्रभागा वाळवंट प्रदक्षिणा मार्गावर बॅरिकेटिंग करून रस्ते बंद करण्यात आले आहेत. सलग दुसऱ्या वर्षी आषाढी यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे पंढरपूरकरांच्या अर्थकारणाला ब्रेक लागला आहे. शहरात तालुक्यातील 9 गावांमध्ये 18 ते 24 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यामुळे सर्वांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामुळे भाविक नागरिक आणि व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. प्रत्येक वर्षी एकादशी सोहळ्यासाठी 10 ते 12 लाख भाविक भक्त पंढरपुरात येतात, मात्र यंदा 400 भाविकांच्या उपस्थितीमध्ये यात्रा पार पडली आहे. प्रशासनाने संचारबंदी लागू करून भाविकांना विठ्ठलापासून दूर ठेवल्याची खंत भाविकांमधून व्यक्त होत आहे.